ज्या विधानसभागृहामध्ये काँग्रेस पक्षाची आज अक्षरशः लखतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी काढली. 3 दिवसापूर्वी माननीय पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम आणि त्यांचे दिल्लीचे नेते सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर आरोप केले होते. बिनबुडाचे आरोप, बालिशपणाचे आरोप, पोरकटपणाचे आरोप आणि कोणताही अभ्यास न करता अर्धवट अध्ययनाच्या जोरावर या तीनही काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रामाणिक 20-20 तास काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी आरोप केले, खोटे आरोप केले. आणि त्या सर्व आरोपांचं उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. आणि सगळे आरोपाची उत्तरं दिल्याच्या नंतर जेव्हा हे सिद्ध झालं की पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले आरोप सगळे खोटे होते, महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची आणि देशातल्या 130 कोटी जनतेला त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि एका प्रामाणिक काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी आज महाराष्ट्राच्या विधानसभागृहात मागणी केली की पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, त्यांना ती माफी मागावी लागणार अशी सभागृहात आम्ही मागणी केलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी पोरकटपणाचे आरोप केले तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागून या संपूर्ण प्रकरणावर माफी मागितल्याच्या नंतरच पडदा पडेल आणि इथून पुढे अशा प्रकारचे खोटे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी करण्याचं धाडस करू नये. आणि धाडस करायचं झालं तर अभ्यासाअंती करावं. अर्धवट अध्ययनाच्या जोरावर अशा प्रकारचं त्यांना धाडस करता येणार नाही. या पूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष हा तोंडघशी पडला आहे, त्यांचा पाय फाटक्यात पडला आहे आणि त्यांच्या अब्रूची लखतर आज पूर्ण महाराष्ट्रानं या विधानसभागृहात पाहिलेली आहे. धन्यवाद. तीन दिन पूर्व जिस प्रकार से पत्रकार परिषद लेकर के काय झालं, जर सत्ताधारी पक्षांनी आज जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याला जे उत्तर दिलं ते उत्तर त्यांना योग्य वाटत होतं तर त्यांनी कामकाज थांबवायचं कारणच नव्हतं ना, गोंधळ घालायचं कामच करायचं नव्हतं ना. ते झाल्यानंतर आज जो काही आमचा गुरुवारचा दिवस विरोधी पक्षाचा प्रस्ताव असतो तो प्रस्ताव त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता, पण ह्यांची स्ट्रॅटेजीच ठरलेली होती की आज कामकाज होऊन द्यायचं नाही आणि तशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांनीच तिथं गोंधळ घातला आणि लोकशाहीचा तर खूनच पाडला की त्यांनी विरोधी पक्ष नेत्यालाच राजीनामा द्यायला सांगितला. वास्तविक विरोधी पक्ष नेता त्याचं काम करत असतो, त्याला राजीनामा मागण्याचं कारण काय, त्याच्याबद्दल निर्णय घेण्याचीच काम कोण करतं, सरकार करतं. त्याच्या संदर्भातला घटनेने, कायद्याने, नियमाने, राज्यपालांनी शपथ दिल्यानंतर अधिकार कुणाचा असतो, हा सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा अधिकार असतो. मग त्यांचे राजीनामे मागता येतात, परंतु तुम्ही विरोधी पक्ष नेत्याचाच राजीनामा मागून तुम्ही कुठला नवीन पायंडा पाडायचा प्रयत्न करताय, हे कशामध्ये बसतंय, ह्याचं तर उत्तर राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. दादा, एक शेवटचा प्रश्न असा की सत्ताधारी म्हटलं तर विरोधकांनी उद्या तर मुख्यमंत्र्यांची माफी नाही मागितली तर आम्ही पुन्हा एकदा सदन बंद करू. नाही, माफी मागायचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाहीये. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी करण्याच्या बद्दलचा त्यांनी निर्णय दिलेला आहे. न्यायालयीन चौकशीचा झालेला निर्णय समोर आल्यानंतर तिथं दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना सांगितलं की मागच्याही काळातले असे निर्णय झालेले त्याची पण चौकशी करू. आम्ही त्यालाही म्हणलं की ठीक आहे, सगळ्याची ज्याची काय चौकशी करायची ते करा, परंतु एखाद्या निर्णयामुळं सरकारचं नुकसान झालेलं असेल, जनतेचं नुकसान झालेलं असेल, तर त्याची वस्तुस्थिती सर्वांना समजली पाहिजे असं स्पष्टपणे भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. उद्याच्याला सभागृह सुरू झाल्यानंतर आम्हाला काय आमची स्पष्ट भूमिका मांडायची ते पुन्हा तिथं मांडण्याचं काम आम्ही करू. धन्यवाद दादा.